नमस्कार, मी प्रशांत गणपती वनकुरे बाळकृष्ण लॅब बाळकृष्ण सामाजिक सेवाभावी संस्था पुणे. आज आपल्या यूट्यूब चॅनलवर कार्डिओलॉजी ह्या विषयावर डॉक्टर ओमकार थोपटे सर. नमस्कार सर, आज तुमचं स्वागत आहे. थोडक्यात मी डॉक्टर ओमकार थोपटे सरांची ओळख करून देतो. डॉक्टर ओमकार थोपटे हे MD मेडिसिन आहेत, DNB कार्डिओलॉजीमध्ये केलेले आहे त्यांनी, आणि सह्याद्री हॉस्पिटल, ग्लोबल हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल, इनामदार हॉस्पिटल, डॉक्टर विखे पाटील फाउंडेशनमध्ये चीफ कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम केलेलं आहे सरांनी. श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, श्री साईबाबा इथे व्हिजिट करतात, शिर्डी साईबाबा इथे, आणि हर्टबीट फाउंडेशनचे ते CEO आहेत. तर आज सर आपल्या प्रेक्षकांना हर्टबद्दल किंवा कार्डिओलॉजीमध्ये लक्षणं कशी, सुरुवातीला लक्षणं कशी ओळखता येईल ह्याची थोडी माहिती द्यावी ही आज अपेक्षा आहे सर आपली. नमस्ते. हृदयविकार आणि हृदयविकाराची कारणे किंवा हृदयविकारासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना काय केल्या गेल्या पाहिजे याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊयात. आजकाल आपण बघतो वय वर्ष 30 ते 40 मध्ये सुद्धा हृदयविकाराचा झटका खूप कॉमन झालेला आहे. त्यामुळे ह्या हृदयरोगाकरताची जी कारणं आहेत आणि हृदयविकार झाल्यानंतर काय केलं गेलं पाहिजे, हृदयविकार कळण्यासाठी त्याच्याबद्दलची जी लक्षणं आहेत हृदयविकाराची त्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊ. एकदा हृदयविकाराचा झटका बसल्यानंतर काय केलं गेलं पाहिजे पेशंटने ह्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊ. त्यानंतर हृदयविकार झाल्यानंतर डाएट आणि एक्सरसाइज याच्यामध्ये काय बदल करावे लागतील, गोळ्या औषधं कुठल्या स्वरूपाची असतील याच्याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती करू. हृदय हा जो अवयव आपल्या बॉडीमधला आहे तो 24/7 सतत कार्यरत असतो. असं हृदय म्हणत नाही की मी आता एक 5 मिनिटं आपण थोडी विश्रांती घेऊ. म्हणजे ज्या पद्धतीने रात्री ब्रेन म्हणतं की मी 6 तासाची झोप घेतो, तसं हृदय म्हणू नाही शकत की मी 5 मिनिटं विश्रांती घेतो. 24/7 बीट टू बीट हृदयाचं पंपिंग जे आहे छान प्रकारे चालू असतं, आणि ते पंपिंग चालू आहे म्हणूनच आपण आपलं सगळं काम चालू आहे. साधारणत सरासरी 72 वेळा हृदय जे आहे आकुंचन आणि प्रसरण 1 मिनिटामध्ये पावत असतं. अशा ह्या प्रचंड आणि कंटिन्युअस पद्धतीने जे हृदय काम करत आहे, आकुंचन प्रसरण पावत आहे, ह्याच्यामुळे आपल्याला हृदयाचे ठोके जे आहेत ते ऐकू येतात. ह्याच्यामुळेच हेच जे रक्त आकुंचन प्रसरण पावल्यानंतर जे पंपिंग होतं ते पूर्णपणे रक्ताभिसरण नावाची जी प्रोसेस आहे ती चालू होऊन जाते. हे रक्त जे आहे सगळ्या रक्तवाहिन्यांमधनं पूर्ण शरीरामध्ये पोचवलं जातं. तर असं काम करत असताना हृदयाला प्राणवायूची अत्यंत गरज असते. हे प्राणवायू हृदयाला सप्लाय करण्याकरता हृदयाभोवतीच रक्तवाहिन्यांचं प्रचंड जाळं असतं. ह्या ज्या डाव्या बाजूला 2 रक्तवाहिन्या असतात मेजर, उजव्या बाजूला 1 मेजर रक्तवाहिनी असते, आणि त्याच्यापासून बाकीच्या ब्रांचेस निघतात, आणि हे सगळं जे आहे रक्त जे आहे कंटिन्युअसली हृदयाला पुरवलं जातं. त्यामुळं हृदय जे आहे आकुंचन पावतं आणि प्रसरण पावतं. या प्रत्येक बीटमध्ये जे आहे रक्ताचं पंपिंग जे आहे रक्तवाहिन्यांच्या जाळ्यामध्ये केलं गेलं जातं. आता ह्या रक्तनळ्यांमध्ये कुठे काही अडथळा जर निर्माण झाला आणि रक्तप्रवाह जर बंद पडला तर हृदय जे आहे ते बंद पडण्याचे चान्सेस असतात. आणि हेच म्हणजे मोजक्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं हृदय विकाराचा झटका येण्याकरता काय कारणीभूत आहे, तर या रक्तनळ्यांमध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होतोय, हृदयाला रक्त पुरवठा आणि हृदयाला प्राणवायू जो आहे वेळेवर पोचत नाहीये, तो क्षणाकरता किंवा सेकंदाकरता जरी बंद झाला तरी हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, काही जणांचे प्राणही याच्यामध्ये जाऊ शकतात. तर हे झालं हृदयाबद्दल किंवा हृदयविकाराबद्दल आपण एक थोडी माहिती घेतली. आता हृदयविकार विकाराचा झटका येण्याकरता काय कारणं असू शकतात, तर आपण भारतामध्ये राहतो, भारतामध्ये आम्ही कॉमनली बघितलेलं आहे हाय ब्लड प्रेशर, ज्याला आम्ही हायपर टेन्शन म्हणतोय, म्हणजे ज्या लोकांना हृदयाचा झटका आलेला आहे त्याच्या 80% लोकांमध्ये हाय ब्लड प्रेशरचं लक्षण आम्हाला
म्हणजे कारण हे आम्हाला बघायला मिळतं. दोन नंबरला आहे डायबिटीज, म्हणजे वाढलेली साखर रक्तातली जी आहे, रक्तातली साखर जी वाढलेली आहे ती काय मोजक्या एका पेशीवर फक्त त्याचा दुष्परिणाम करते असं नाही, त्या वाढलेल्या साखरेचा परिणाम जो आहे पूर्ण शरीरातल्या प्रत्येक पेशीवर हा होतो, म्हणजे डोळ्याच्या पटलापासून किडनीच्या रक्तवाहिन्यांमध्ये किंवा हृदयविकार हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये किंवा मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये हे असे बदल जे आहेत डायबिटीजमुळे दिसून येतात. तिसरा कॉमन फॅक्टर आहे डिसलिपिडिमिया, म्हणजे रक्तामध्ये वाढलेली चरबी याच्यामुळे हृदयविकाराचं जे आहे कारण जे आहे ते एक आहे. त्यानंतर अनुवंशिकता, म्हणजे वडिलांना हार्ट अटॅक किंवा वडिलांना हृदयरोग होता त्यामुळे त्यांच्या मुलांना हृदय विकार होण्याचे चान्सेस हे वाढतात, त्याला आम्ही फॅमिली हिस्ट्री म्हणतो. वय वर्ष 55 त्याच्या आतमध्ये जर पुरुषांमध्ये हृदयविकाराचा झटका आला तर त्यांच्या मुलांना ते हृदयविकाराचे झटके येण्याचे चान्सेस जास्त असतात. तेच स्त्रियांमध्ये वय वर्ष 65 आतमध्ये जर हृदयविकाराचा झटका आला तर त्यांच्या मुलांना हृदयविकाराचा भविष्यामध्ये झटका येण्याचे चान्सेस असतात, म्हणजे याला आपण अनुवंशिकता म्हणतो किंवा फॅमिली हिस्ट्री म्हणतो. तर मूलभूत जे आहेत महत्वाची जी कारणं आहेत ही 4 ते 5 कॉमन कारणं आहेत की ज्याच्यामुळे हृदयविकार पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळतो. हे जर रिस्क फॅक्टर असतील तर ह्या लोकांना हृदयविकार होण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त झालेले असतात. तर मग सर आपल्याला लवकर समजा म्हणजे प्रिव्हेंटिव्ह म्हणजे अशा केसेसमध्ये एखाद्याला झटका आला तर पहिली प्रथम काळजी काय काय घेता येईल? बेसिकली अशा वेळेस त्याचं निदान होणं फार गरजेचं आहे आणि निदान होण्याकरता आपल्याला त्याची जी लक्षणं आहेत आम्ही त्याला सिम्प्टमॅटॉलॉजी म्हणतो की हे सिम्प्टम्स किंवा ही ही लक्षणं पेशंटमध्ये दिसल्यानंतर आपण पटकन हॉस्पिटलमध्ये अप्रोच होणं फार गरजेचं आहे. अशा पेशंटला छातीमध्ये दाब येणे, वेदना येणे किंवा आवळल्याप्रमाणे वाटणे हे खूप कॉमन असतं, याला आम्ही अंजायनाचं सिम्प्टम म्हणतो. अंजायना हा बसल्या बसल्या अंजायनाचं हे छातीमध्ये दुखणं असतं. काही लोकांचं हाताकडे, पाठीकडे, इथे जबड्याकडे असं ते दुखणं रेडिएट होतं. काही जणांमध्ये ही लक्षणं नसतात, ह्याच्या व्यतिरिक्त काही लक्षणं असतात की काही जणांना धाप लागते, छातीमध्ये वेदना होतच नाही. कॉमनली म्हाताऱ्या लोकांमध्ये किंवा ज्या लोकांना डायबिटीज झालेलं आहे की ज्यांच्या संवेदना ज्या आहेत, पेन परसेप्शन जे आहे ते कमी झालेलं असतं, अशा लोकांमध्ये चेस्ट पेन आपल्याला बघायला मिळत नाही, छातीमध्ये दुखत नाही, त्या लोकांना धाप लागणे, चक्कर येणे किंवा ॲसिडिटीचे सिम्प्टम्स म्हणजे जळजळ होती आहे छातीमध्ये किंवा उलट्या होत आहेत, काही जणांना लूज मोशन्स होत आहेत, असे सुद्धा आपल्याला लक्षणं बघायला मिळतात. मग अशा कंडिशनमध्ये आपण ॲज अर्ली ॲज पॉसिबल हॉस्पिटलमध्ये जाऊन ECG करणे फार गरजेचं आहे. अशा प्रकारे ECG केल्यानंतर त्याच्यामध्ये निदान होऊ शकतं. सर मग आपण आता हर्टसाठी म्हणा किंवा ब्लड प्रेशरसाठी डाएट आणि एक्सरसाइज काय सजेस्ट कराल? येस, फार चांगला प्रश्न विचारला. सध्या सगळ्यात जास्त दुर्लक्षित जर काय असेल तर डाएट. आता सध्या वेस्टर्नाइज्ड पद्धतीने आपण फार प्रकार जो आहे डाएटमध्ये बघायला मिळतोय, फास्ट फूड म्हणजे फास्ट फूड, जंक फूड एवढ्या जास्त प्रमाणामध्ये आणि ते पण लहान मुलं, ते लहानपणापासून चालू होऊन जाते, असं नाही की वय वर्ष एवढ्या नंतर ते करतात, लहान मुलांपासून चालू होत आहे. मॅकडोनाल्ड्स बघा, KFC बघा, हे सगळं पाश्चात्य देशामधले जे पदार्थ आहेत ते पासून रिफाईंड ऑइल त्याचा वापर घरगुती खूप कॉमन झालेलं आहे. म्हणजे मला आठवतंय 2000 साली ज्यावेळेस आम्ही MBBSला मी ऍडमिशन घेतली त्या वर्षी दिवाळी आली की आम्ही फक्त रिफाईंड तेल घरी आणायचो, तोपर्यंत आपल्या घरी फिल्टरचं जे ऑइल आहे ते आपण वापरत होतो. आता फिल्टरचं ऑइल कोणी वापरतच नाही, सगळीकडे जेमिनी, कारगिल कंपनी, त्यांचे 100 प्रोडक्ट आहेत. सिंगल रिफाईंड तेल, त्याच्यावरची अजून प्रोसेस आहे डबल रिफाईंड तेल, तर त्याच्यामध्ये केमिकल्स टाकतात जेणेकरून ज्या चांग जेणेकरून त्याचा तेलाला एक विशिष्ट वास असतो, मे बी इंग्रजांना तो वास आवडत नसेल आणि त्यामुळे रिफायनिंगची प्रोसेस त्यांनी चालू केली आणि त्यामुळे त्याचा वास निघून गेला. पण त्याच्यासोबत जे असणारे व्हिटॅमिन्स आहेत, आम्ही जे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन म्हणतो, व्हिटॅमिन A म्हणा, व्हिटॅमिन D म्हणा,
हे व्हिटॅमिन्स आपल्याला तेलातनं मिळतात. व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के किंवा प्रोटीन्स हे सुद्धा आपल्याला मिळतात अलॉंग विथ फॅटी ऍसिड. ऑब्व्हियसली फॅटी ऍसिड तर असतातच तेलामध्ये, पण प्रोटीन सुद्धा आपल्याला एका लेवलपर्यंत त्यातनं मिळत होते. पण रिफायनिंगच्या प्रोसेसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी गेल्या आणि मग त्याच्यामध्ये राहिलं काय आपल्यासाठी, त्याच्यामध्ये आपल्याला राहिलं काय, तर फक्त फॅटी ऍसिड आपल्याला राहिलेले आहेत आता सध्या. तर ते हृदयरोगाचं प्रमाण वाढवण्याकरता हातभार लावत आहेत. त्यानंतर आपण जे खाणारं तूप आहो, तर तूप हे सुद्धा जे आहे जनरली 1 किलो तूप काढण्याकरता तुम्हाला 1000 ते 1200 रुपयाचं दूध लागतं. पण आता सध्या मार्केटमध्ये तूप किती रुपयांना मिळतंय, 550 रुपयाला शुद्ध देशी गाईचं तूप. असं बरेच ब्रँड आलेले आहेत. आता हे खरं तूप आहे का, हा एक म्हणजे संशोधन करण्याचा विषय आहे. कारण तुमची जर मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट 1000-1200 रुपये आहे आणि 550 रुपयांमध्ये तुमच्यापर्यंत ते तूप पोहोचवलं जाते, परत त्याच्या मागे मार्केटिंगची व्यवस्थित यंत्रणा त्यांना राबवावी लागत आहे, तर मग इथे काहीतरी कुठं काहीतरी चुकत आहे. इवन तेलाचा जो विषय आपण काढला, तेल जे आहे शेंगदाणा तेल जर आपण म्हणलं, शेंगदाण्यामध्ये अराउंड 40% तुमचं तेल आहे, बरोबर आहे, आपण फॅट म्हणतो त्याला. 1 किलो तेल काढण्याकरता कमीत कमी 2.5 किलो शेंगदाणे तुम्हाला लागणार. आता सध्याचा जर शेंगदाण्याचा रेट जर आपण बघितला, ते 100 रुपये 120 रुपयाला आपल्याला 1 किलो शेंगदाणे मिळतात. आता ते क्वालिटीवर आहे, किती भारी क्वालिटीचे आपण घेतो त्याच्यावर आहे. तेलाची किंमत आता किती आहे, 15 किलोचा जर आपण डबा घेतला, 2400 रुपयांना 15 किलोचा डबा आहे, म्हणजे 1 किलो 170 रुपयांना मिळत आहे. 40% जर आपल्याला त्याच्यात फॅट आहे, म्हणजे कमीत कमी 2.5 किलो आपल्याला शेंगदाणे तिथे गरज आहे. जर हे गणित जर बसवायचं म्हणलं आपण, 2.5 गुणिले तुम्ही कमीत कमी 100 रुपयाचे जरी पकडले तरी ते 300 रुपये लागले. 350 रुपयाचं तुम्हाला शेंगदाणे लागतात. तुम्हाला तेल मिळतंय किती रुपयांना, 170 रुपयांमध्ये. मग आता हे गणित कुठं बसतंय का, हे कुठेतरी चुकतंय. त्यामुळे मार्केटिंग म्हणा, त्याच्यामध्ये भेसळ म्हणा, ऍडल्टरेशन म्हणा, मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. त्यामुळे माझी एक पर्सनल रिक्वेस्ट आहे सर्वांना की देशी म्हणजे आपलं शुद्ध घाण्यावर जर आपण शेंगदाणे नेऊन दिले आणि ते गाळून घेतले आणि त्याचं समोरासमोर तेल जर ते नंतर आपण वापरलं, तर त्यामुळे भविष्यामध्ये होणारे हृदयविकार आपण कमी करू शकतो, झटके जे आहेत ते कमी बसू शकतात. अगदी सोपा उपाय दिला आहे सरांनी, खूप छान आणि सोपा उपाय दिलेला आहे. आणि आता नाही, आणि तेलाबद्दल पण मला सांगायचं आहे की बरेच जण विचारतात की कुठलं तेल वापरायचं. अगदी बरोबर, आम्ही त्यांना सांगतो की कुठलं तेल वापरायचं, त्यापेक्षा तुम्ही तेलाचा प्रकार जो आहे 3 महिन्याकरता हे तेल वापरा, त्याच्यानंतर 3 महिन्याकरता तेल बदला. सूर्यफूल 3 महिने, 3 महिने करडई वापरा, त्याच्यानंतर 3 महिने सोयाबीन वापरा. हृदयाकरता हे 3-4 तेल किंवा शेंगदाणा 3 महिने वापरा. चांगलेच तेल आहेत, कुठल्याही तेलामुळे हृदयविकार होत नाही. आणि तुम्ही असं हे फिल्टर करून आणलेलं तेल जे आहे, तुम्ही 1/2 चमचा जरी टाकलं तेल, तरी तुमची भाजी एवढी स्वादिष्ट होणार आणि एवढं तेल त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवेल. रिफाईनचे 4 चमचे इज इक्वल टू 1/2 चमचा आपल्या फिल्टर तेलाचा. एवढं त्याच्यामध्ये चिपचिप तुम्हाला बघायला मिळेल, त्याचा एक प्रकारचा सुगंध आहे तो सुद्धा तुम्हाला जाणवेल. आणि मेन म्हणजे हृदयविकाराचं जे प्रमाण आहे ते पण भविष्यामध्ये कमी होईल. हे डाएट बद्दल बोललो आपण, एक्सरसाइज बद्दल पण विचारला प्रश्न, मला तो पण लक्षात आहे. एक्सरसाइज करता जनरल अमेरिकन असोसिएशन ऑफ कार्डिओलॉजी, त्यांनी भरपूर अभ्यास केलेला आहे. मॅक्झिमम अभ्यास पहिल्यांदा अमेरिकेत झाला, त्यानंतर भारतात सुद्धा खूप ह्याच्यावर अभ्यास झालेला आहे. तर कमीत कमी 30 मिनिटं व्यायाम दिवसातनं एकदा केला गेला पाहिजे. मग आता तो काही असेल, ब्रिस्क वॉकिंग असेल, स्विमिंग असेल, रनिंग असेल, जॉगिंग असेल, बॅडमिंटन असेल किंवा व्हॉलीबॉल खेळत काय, कुठल्याही प्रकारचं तुम्ही आयसोमेट्रिक किंवा आयसोटोनिक. बेसिकली आयसोटोनिक एक्सरसाइजला आपण जास्त महत्व देतो, म्हणजे कार्डियक एक्सरसाइज जे आहे त्यात सायकलिंग आलं, जॉगिंग आलं, वॉकिंग आलं, की ह्याच्यामध्ये हृदयाचे ठोके जे आहेत ते 220 वजा तुमचं काय वय आहे ते. आता प्रशांत भाऊ, तुमचं वय आहे 42,
220 - 42 म्हणजे अराउंड 178 येत आहे. त्या 178 च्या 70% हृदयाचे टोके तुमचे गेले पाहिजेत. म्हणजे त्याला आम्ही एक सिंपल भाषेमध्ये म्हणतो की टॉक टेस्ट. जर तुम्ही कुठली ऍक्टिव्हिटी करत आहात किंवा तुम्ही ब्रिस्क वॉकिंग करत आहात, तुम्हाला मी फोन केला की मला कळलं पाहिजे, तुमच्या आवाजावरून मला कळलं पाहिजे की ही व्यक्ती चालते बरोबर आहे. आणि चालताना पण तुम्ही बोलताय त्यावेळेस तुम्हाला एक सेंटेन्स पूर्णपणे बोलता आलं पाहिजे. पण ते असं फास्ट नाही, फास्ट बोलावं लागणार, पण तुम्हाला बोलता आलं पाहिजे. हाफके देत का होईना, पण ते बोलता आलं पाहिजे. त्या लेवलची तुमची म्हणजे तर टॉक टेस्ट आम्ही म्हणतो, त्या पद्धतीने तुमचं एक्सरसाइज झालं पाहिजे. तर हा जो एक्सरसाइज आहे, डेली कमीत कमी 30 मिनिटे आणि आठवड्यातनं कमीत कमी 5 दिवस केला गेला पाहिजे. 2 दिवस कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे ब्रेक हा मिळतोच, होतोच. म्हणजे त्याला काय कारण सांगून येत नाही, ते अचानक ते बरोबर होतच काही बिझी शेड्यूल मध्ये काही नाही. आणि बेसिकली आपण हे चालू केल्यानंतर पहिले 21 दिवस आपण काहीतरी विचित्र करतोय असं तुम्हाला वाटेल किंवा त्याच्याबद्दलचं ऍव्हरेजन असेल, पण 21 दिवसानंतर तुम्हाला त्याची गोडी निर्माण होईल. ती जर गोष्ट केली नाही तर तुम्हाला वाटेल की मी काहीतरी चुकल्याप्रमाणे वाटेल, काहीतरी चुकलंय आज असं तुम्हाला नक्की वाटेल. दिवसभर फ्रेश वाटणार नाही. येस येस येस. तर आणि त्याला टायमिंग कुठला ठेवावा, काय ठेवावा, तर त्याला असं टायमिंग काही नाहीये. एक्सरसाइज पाहिजे किंवा संध्याकाळीच पाहिजे असं काही नाही, फक्त जनरली काय जेवणानंतर एक्सरसाइज करू नये एवढं फक्त एक मत याच्याकरता आपण सगळे नुबत आपलं आहे याच्याबद्दल. आणि आता ब्लड टेस्ट मध्ये सर हे लिपिड प्रोफाईल मध्ये थोडीशी माहिती द्या, कारण बरेच मला आता आमच्या लॅब मध्ये आम्ही जे बघतो कोलेस्ट्रॉल आणि लिपिड म्हणजे एचडीएल एलडीएल व्हीएलडीएल किंवा ट्रायग्लिसराइड एचडीएल रेशियो, हे लिपिडच्या बद्दल खूप कन्फ्युजन आहे लोकांना की बाबा बॅड कोलेस्ट्रॉल आणि गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे काय. हे थोडीशी आपल्या गाईड करा. चांगला प्रश्न आहे हा तुमचा. बरेचदा आम्ही असे पण पेशंट बघतो की जे फक्त कोलेस्ट्रॉल टोटल कोलेस्ट्रॉल करून आमच्याकडे येतात. बरोबर. आता फक्त टोटल कोलेस्ट्रॉल करून आता 200 च्या वर टोटल कोलेस्ट्रॉल असू शकतं. 200 च्या वर ही म्हणजे आमच्या गाईडलाईन नुसार ते जास्त झालं कोलेस्ट्रॉल 200 च्या आत असेल तर. पण त्याचे पण प्रकार आहेत. त्या कोलेस्ट्रॉलमध्ये एचडीएल कोलेस्ट्रॉल आहे की ज्याला आम्ही चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणतो, त्याच्यात एलडीएल कोलेस्ट्रॉल आहे की ज्याला आम्ही वाईट कोलेस्ट्रॉल म्हणतो. की ते कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर असं बघण्यात आलेलं आहे की हृदयविकाराचे झटके किंवा हृदयविकार हा त्या लोकांमध्ये वाढलेला असतो, किंवा व्हीएलडीएल व्हेरी लो डेन्सिटी लाइपोप्रोटीन ते पण एक हृदयविकाराकरता कारण असू शकतं. ट्रायग्लिसराइड आत्ता कॉमनली एवढं बघण्यात येत आहे प्री डायबेटिक लोकांमध्ये किंवा डायबेटिक लोकांमध्ये ट्रायग्लिसराइड वाढण्याचे चान्सेस खूप जास्त झालेले आहेत. त्याचं कोरिलेशन जे डायरेक्टली साखरेबरोबर किंवा आपण हाय कार्बोहायड्रेट डाएट बरोबर जनरली बघायला मिळतंय आपल्याला, पण तो पण एक रिस्क फॅक्टर आहे हृदयविकार वाढण्याकरता. सो जनरली मी तर म्हणेन जर लिपिड प्रोफाईल करायचं असेल तर ते कम्प्लीट लिपिड प्रोफाईल करावं. नुसतं टोटल कोलेस्ट्रॉलवर आपल्याला काही माहिती मिळणार नाही. आणि त्यामध्ये सुद्धा 14 तास उपाशीपोटी जर असू तर त्याच्या ज्या लेवल्स आहेत फार उत्तम प्रकारे कोरिलेट होतात ह्या सगळे हृदयविकाराशी किंवा त्याच्याबरोबर. तर आपल्या सर आता हार्टबीट फाउंडेशन आपलं आहे, इथं कुठल्या कुठल्या फॅसिलिटी अवेलेबल, काय काय टेस्टिंग होतात ते थोडंसं सांगू शकाल का आपण. येस येस. 2018 मार्च महिन्यामध्ये 18 तारखेला आपण ओपनिंग केलेलं आहे आणि साधारण आता हे 3रं वर्ष होत आलेलं आहे की आपण अविरतपणे हा ही सेवा देत आहोत. बेसिकली हृदय आणि हृदयाच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दलचं पूर्ण टेस्टिंग म्हणजे ECG असो, 2D इकोकार्डिओग्राफी असो किंवा स्ट्रेस टेस्ट आपण ज्याला TMT म्हणतो त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. याच्या व्यतिरिक्त हृदयविकाराच्या हिशोबाने आपल्याकडं ॲम्ब्युलेटरी BP मॉनिटरिंग म्हणजे 24 तास BP मेजरमेंट जे आहे त्याचं मशीन अवेलेबल आहे. 24 तास होल्टर मॉनिटरिंग म्हणजे 24 तास ECG जो आहे तो पेशंटचा काढला जातो आणि तो रेकॉर्ड होतो. आपण मशीन जोडतो आणि ते त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग होतं 24 तासाचं ECG. येस. ब्लड प्रेशर तर होतच होतं, 24 तासाचं ECG सुद्धा आपण कंटिन्युअसली मॉनिटर करतो. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे ब्लड इन्व्हेस्टिगेशन जे आहेत पॅथॉलॉजीच्या पण तपासण्या होतात.
मोस्टली आम्ही तुमच्याकडेच पाठवतो प्रश्न पुढे, आणि तुम्ही सुद्धा कमी खर्चामध्ये पेशंटला फार चांगल्या प्रकारे रिलायबल हे देताय, बेनिफिट्स देताय. त्यानंतर आपल्याकडे एक्सरे अवेलेबल आहे, डिजिटल एक्सरे आहे, साधा एक्सरे नाहीये. त्यानंतर सोनोग्राफी आहे, अल्ट्रासाऊंड आपण जे म्हणतो, म्हणजे गर्भवती बायकांचं म्हणा किंवा रेग्युलर पोटाचे स्कॅन किंवा डॉपलरचे स्कॅन वगैरे सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत सध्या. तर सरांनी आज वेळेत वेळ काढून अनमोल वेळ दिला आणि खूप अगदी मोलाची माहिती दिली, त्याच्याबद्दल सर आभारी आहोत. थँक्यू. आणि थोडस आज दाखवाल सगळी मशिनरी वगैरे. येस येस येस.